हे नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे बरे आहेत ना? सगळे मजेत आहेत ना? सगळे बरे असायलाच पाहिजे, सगळे मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवान संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त असलेला आपल्याला दिसून येतो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव्या उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा प्रारंभ होत असतो. तर मित्रांनो, आमच्या घरी गुढीपाडवा कसा साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी हे आमच्या घराचं ही शेवटची वरची रूम आहे, या ठिकाणी मी उभा राहिलेलो आहे. तर आम्हाला या ठिकाणी आता गुढी उभा करायची आहे. ज्या ठिकाणी गुढी उभा करायची आहे त्या ठिकाणी आम्हाला इथं रांगोळी काढायची आहे आणि इथं रांगोळी काढली जात आहे. या ठिकाणी आम्ही बघा या ठिकाणी अशी गुढी उभा करणार आहोत. आणि या ठिकाणी जीना आहे, खालून असे आम्ही वरती येतो. आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आमच्याकडे ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्या मी तुम्हाला दाखवतोय. बघा, अशा पद्धतीनं कुंड्यांची लागवड केलेली आपल्याला दिसून येते. कुंड्या लावल्या म्हणजे कुंड्या सेपरेट विकत घेतल्या आम्ही आणि झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. तर मित्रांनो, आता गुढी उभी केली जाणार आहे. गुढी आलेल्या आहे. तर नारळ फोडण्यासाठी दगड कुठं मिळत नाही आहे, त्यामुळं फरशीचा तुकडा या ठिकाणी घ्यावा लागतो आहे. आणि तो फरशीचा तुकडा मी या ठिकाणी आणत आहे. या फरशीच्या तुकड्यावरती आता नारळ फोडण्याचा कार्यक्रम आमचा होणार आहे. आपण पाहू शकता, कॅमेरा क्लोज कर. तर गुढीचं पूजन सुरू आहे. हळद कुंकू लावणं या ठिकाणी चालू आहे. सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे. तर संत ज्ञानेश्वरांच्या इ.स. 1275 ते 1296 ज्ञानेश्वरी अध्याय 4, 6 आणि 14 मध्ये काही पंक्ती आहेत, त्या मी तुम्हाला सांगतोय. अधर्माची अवधी तोंडी, दोषांची लिहिली फांडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, ऐके संन्याशी आणि योगी ऐसी एक वाक्यतेची जंगी, गुढी उभवली अनेकी. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा गुढीपाडव्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. म्हणजे गुढीपाडवा हा खूप प्राचीन काळापासून, जुन्या काळापासून आजपर्यंत चालत आलेला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता आपण जाणार आहोत खाली. खाली काय काय तयारी चाललेली आहे त्यात आपण बघणार आहोत. चला, कुकरवरती काहीतरी शिजतंय, म्हणजे भात शिजतोय नक्कीच. तर मित्रांनो, आताच मस्तपैकी जेवण झालेलं आहे. पुरणपोळी, आमटी, भात, खीर, पापड,
असं बरेच काही जीवनामध्ये आज होतं गुढीपाडव्याच्या। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल असं मला वाटतं। तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच ब्लॉगमध्ये।